नमस्कार, मी समीर देसाई, कोथरूड शेड्यूल 21 विद्यार्थी। सेमिनार अटेंड केलं, मेळावा जॉईन केलं आणि जेव्हा पहिलं जे लेक्चर झालं अश्विनी मॅडमचं, पहिल्या दिवशी दोन लेक्चर होते, एक ओरिएंटेशन झालं, त्यानंतर इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शनच्या लेक्चरला मला एक गोष्ट अगदी समजली अशी की मी अजून मला स्वतःलाच ओळखलेलं नाही आहे, कारण की जे मॅडमने सांगितलं की जे इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं ना, त्यामुळे आपण नाही आपल्याला आधी कुणाला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे, तर स्वतःच आपण स्वतःची ओळख करून घ्यायची। त्यावेळेस मला हे जाणवलं की अरे मला अजून म्हणजे मला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद होतो किंवा कुठल्या गोष्टीचं दुःख होतं हेच माहीत नाही। त्यावेळेस अश्विनी मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही शोधा तुमचा आनंद कुठल्या गोष्टीमध्ये आहेत किंवा काय। त्यावेळेस ते लेक्चर मला इतकं आवडलं, मग मला खूप इंटरेस्ट येत गेला याच्यामध्ये सगळ्यामध्ये। म्हणजे एक ॲडिक्शन असतं ना, तसं लागलं मला क्लासचं। मी एकही दिवशी क्लास कधी बुडवलं नाही, कधी उशीरा आलो नाही। पण माझ्या घरी लग्न कार्य होतं, माझ्या घरीच होतं, संडेलाच होतं, त्यामुळे ते पण मी अटेंड केलं नाही, कारण की मी क्लास जॉईन केला। आज जो काही मी इथं दिसतो तुम्हाला, जो काही बोलतोय तुमच्या समोर, हे सगळं मिरॅकल्समुळे आहे। त्यामुळे मी सगळ्या स्टाफचे आभार मानतो, सगळ्या फॅकल्टीचे आभार मानतो, त्यानंतर प्रमोद सर आणि मिरॅकल्सचे पण आभार मानतो।